त्या पत्राचा अजूनपर्यंत तुम्हाला काय रिप्लाय आलेला आहे आणि कशा पद्धतीने हे जागा वाटप जे पुढे जाणार आहे? या जागा वाटप होत नाहीये त्याचं सगळ्यात मोठं कारण वंचित बहुजन आघाडी नाही. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये 10 जागेवरनं मतभेद आहेत. या 10 जागा काँग्रेसही मागते आणि या 10 जागा उद्धव ठाकरे शिवसेनाही मागते. अनेक वर्ष अनेक राऊंड चर्चा झाल्या परंतु एकमेकाला सीट सोडायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे. हा एक भाग आहे. दुसरा भाग त्याच्यामध्ये 5 जागा अशा आहेत की ज्याच्यावरती शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस आणि एनसीपी शरद पवार यांच्यामध्ये शेअरिंग होत नाही. कुणाला द्यायचं? 5 जण त्या जागा मागतात आहेत, एकही जण सोडायला तयार नाही आणि म्हणून त्यांचा समझौता होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. संजय राऊत मीडियाशी असणारा खोटं ब्रीफिंग करतात की वंचितने आमच्याकडे जागाच मागितलेल्या नाहीत. वंचित जागा ज्यावेळेस देईल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली असेल, त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली नसताना ते एकत्र जाणार का, फ्रेंडली फाईट करणार का, याचा निकाल त्यांनी अजून लावलेला नाही. आणि त्यांनी त्यांचा निकाल न लावल्यामुळे वंचित आघाडी एवढंच म्हणतंय की बा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुमचं मिटवा. हे होत नाही असं लक्षात आल्यानंतर रमेश चेरीताल यांच्याशी मी टेलिफोनिक चर्चा केली आणि त्यांना विनंती केली. महाराष्ट्र विकास आघाडीकडे ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या जागा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामधला तरी आपण समझौता करूया, परंतु अजूनपर्यंत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून त्यालाही दुजोरा मिळाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे. ही आजच्या चर्चेच्या संदर्भातली वस्तुस्थिती आहे की जी आपल्यापुढे मांडलेली आहे. आम्ही अपेक्षा धरून आहोत की यांच्या चर्चा त्या ठिकाणी लवकरात लवकर संपतील आणि मग आम्हाला असणारा चर्चा यांच्याबरोबर करता येईल. आम्ही असणारा आघाडीने लढवावं या मताशी आम्ही सहमत आहोत. समझौता सगळ्यांचा झालाय आणि आमचं सगळं आलबेल आहे हे जे म्हटलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे. त्यांचं जर खोटं बोललं नसेल असं ते म्हणत असतील तर त्यांच्या ज्या 10 जागेंचा डिस्प्यूट जो आहे तो त्यांनी असणारा संपलाय का, आणि संपला असेल तर त्या 10 जागा कुठल्या पक्षाला घेतल्या त्याचा असणारा त्यांनी खुलासा करावा. आणि दुसरं 5 जागा ज्या एनसीपी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधल्या ज्या आहेत त्या 5 जागेचं वाटप कसं झालंय याचा त्यांनी खुलासा करावा. संजय राऊत हे महाविकास आघाडीतल्या कोर कमिटीचे सदस्य साहेब. पण तुम्ही आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये कोणताही तिढा नाही हे मी आमचे मित्र सन्माननीय प्रकाश आंबेडकर यांना सांगू इच्छितो. तिन्ही पक्षात तिढा नाही आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आमच्या बरोबर राहिला पाहिजे संपूर्ण समाजात ही आमची भूमिका आहे. आणि आम्ही त्यांना महाविकास आघाडीकडून 4 उत्तम जागांचा प्रस्ताव दिलेला आहे, 4 जागा. आणि त्या जागा ज्या प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याकडे मागणी केली होती त्यातल्या त्या 4 जागा आहेत. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य बघता ते महाविकास आघाडीसोबत
चॅलेंज करण्यात आता ती त्यांची भूमिका काय मला माहित नाही, पण आमची भूमिका अशी आहे की प्रकाश आंबेडकरांनी आमच्याबरोबर राहायला हवं, कारण ही लढाई महाराष्ट्राची आणि देशाची आहे, समाजाची आहे, संविधान रक्षणाची आहे, शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आहे आणि हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी आहे. आणि त्याच भूमिकेचा गजर करीत प्रकाश आंबेडकर राज्यभरात दौरे करतात, आम्ही तेच करतोय, आमचे विचार वेगळे नाही आहेत, कोणी खोटं बोलत नाही, प्रकाश आंबेडकर खोटं बोलतात असं मी कधीच म्हणणार नाही, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात. कोणत्या जागा देण्यात आले? आंबेडकर साहेबांना माहिती आहे कोणत्या जागा आहेत त्या. तर राऊत साहेब, तुम्ही त्यांना मित्र म्हणताय किंवा त्यांची साथ तुम्हाला हवी असं तुम्ही जाहीरपणे म्हणताय, मात्र ते तुम्हाला मित्र मानायला तयार होत नाही असं त्यांचं सूर दिसतो. मध्यंतरीच्या काळात ते आपल्यालाच म्हटले की कोण संजय राऊत, म्हणजे आता देखील म्हणते की आम्ही संजय राऊतांची चर्चा नाही करत, माझ्याबरोबर चर्चेला बसले होते, माझ्याबरोबर चर्चेला बसले होते ना, आता नाही. आणि त्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते गेले वर्षभर माझ्याशीच चर्चा करत आहे, विचार आम्ही नावं सांगतो, ते स्वतः आमच्यावर बसत आहेत. मागच्या बैठकीला उद्धव ठाकरे, मी, बाळासाहेब थोरात, माननीय शरद पवार अशा मी एकत्रच बसलो होतो आणि मी काय खोटं बोलत नाही. साहेब, नवनीत राणांना पुन्हा एकदा जेल होईल असं प्रकाश आंबेडकर. प्रकाशजी म्हणतायत त्यांच्या तोंडात साखर पडो. आणि कधी महाविकास आघाडीचे जे काही सगळं जागेवर निर्माण झालेलं आहे, कधीपासून जागा वाटपाचं फॉर्म्युला ठरेल, कुठल्या पक्षाला किती जागा मिळतील? तुम्ही महाविकास आघाडीविषयी म्हणता, परत सांगतो, महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणताही तेढ किंवा तिढा नाही, जागा वाटप पूर्ण झालेलं आहे. फक्त आम्ही वंचित बहुजन आघाडीला जो आम्ही प्रस्ताव दिलेला त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी तो प्रस्ताव स्वीकारते का, किंवा त्या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे याची आम्ही वाट पाहतो. आणि चर्चा ही समाज माध्यमावर होत नाही, सोशल मीडियावर, ती प्रत्यक्ष भेटून होते. साहेब, तुम्ही कोर कमिटीचे सदस्य आहात, आता प्रकाश आंबेडकर तुम्हाला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करतात, याचं कारण असं आहे की मी खरं बोलतोय. अशा परिस्थितीत कोणत्या चार जागा दिल्या ते आपण का सांगितलं? योग्य वेळी सांगू ना की ज्या जी चर्चा बंद खोलीत झालेली आहे ती उघड करण्यात मला इंटरेस्ट रस नाही. आम्ही अनेक प्रमुख लोक त्याच्यामध्ये होतो, त्याच माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, बाळासाहेब थोरात, जयंतराव पाटील असे प्रमुख लोक बसून जो निर्णय आम्ही घेतलेला आहे बंद खोलीमध्ये बैठकीत, तो असा उघड करणं किंवा समाज माध्यमांवर त्याची माहिती देणं हे राजकीय संकेतात बसत नाही.